मयूर सोने शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस औरंगाबाद। राष्ट्रवादी युवक काँग्रेस औरंगाबाद शहर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर आज कार्यकारिणी जाहीर व कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय महबूब भाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही हा संकल्प केलाय की येता महानगरपालिकेत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कशा जागा जास्तीत जास्त निवडून येतील या ठिकाणी आमचं जास्त लक्ष राहील व युवकांच्या ज्या काही समस्या असतील, समाजातल्या ज्या काही समस्या असतील त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही पोहोचून त्या समस्या सोडवण्याचा नक्कीच काम करू व राष्ट्रवादी युवक काँग्रेस औरंगाबादमध्ये कसं वाढेल याकडे प्रामाणिक लक्ष देऊ। धन्यवाद। खरतर मयूर सोनवण्याची मुलाखत न घेता नेमणूक का केली असा काका मला अनेक लोकांनी प्रश्न विचारला। पण मी 2006 ला दत्ताभाऊ द्वारकाभाऊ सर द्वारकाभाऊ 2006 ला मी औरंगाबाद शहर विद्यार्थी काँग्रेसचा निरीक्षक होतो आणि मी त्यांना सांगितलं की 2006 पासून 2022 पर्यंत मी त्याच्या दरवर्षी मुलाखतीच घेतो। कारण 2006 पासून मी विद्यार्थीचा या जिल्ह्याचा निरीक्षक राहिलो, युवक काँग्रेसचा या जिल्ह्याचा निरीक्षक राहिलो आणि ज्या ज्या वेळी पक्षाच्या कार्यक्रमाला मी औरंगाबाद शहरात आलो मला असा एकही कार्यक्रम आठवत नाही, तो युवकचा असो का विद्यार्थीचा असो का फादर बॉडीचा असो, ज्या कार्यक्रमाला आम्ही आलो त्या एकाही कार्यक्रम असा नव्हता की जिथं मयूर सोनवण्याचा सहभाग नव्हता। कारण सातत्यानं पवार साहेबांच्या विचारावर काम करणारा एक तळमळीचा कार्यकर्ता आणि विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केल्याच्या नंतर त्याला युवक काँग्रेसमध्ये संधी दिली पाहिजे आणि संधी देताना पक्षात जुन्या माणसाचा वाईट काळात काम केलेल्या माणसाचा विचार व्हायला पाहिजे हे मानणारा मी एक कार्यकर्ता आणि म्हणून मी मयूरची निवड केली। आणि मला अपेक्षित होत कारण आम्ही युवकचे कार्यक्रम घ्यायचो काय साहेब, तर कधी गर्दी जमवायची असली का आम्हाला मयूरची आठवण यायची,
जेव्हा मयूरचा कार्यक्रम म्हणलं की गर्दी होणार हे मला माहीत होत. मयूर असतील, खय्यूम असतील, जुन्या काळापासून अनेक दिवसापासून पक्षाच्या संघटनेत काम करणारी पोरं आणि अशा पदाधिकाऱ्याला आपण काम करायची पुढे संधी दिली पाहिजे या भावनेतून मी मयूर सोनवणेची पहिल्यांदा महाराष्ट्रात मुलाखती न घेता केलेली ही पहिली निवड. आता जयंत पाटील साहेबांनी मला सूचना दिलेल्या की कोणतीही निवड करायची असली की तुम्ही मुलाखती घ्या, पण साहेबाला देखील सांगितलं की हा कार्यकर्ता असं असं इतक्या दिवसापासून काम करतोय आणि मी औरंगाबादला गेल्याच्या नंतर मला दुसरं काय कोणी त्या ठिकाणी योग्य वाटलं नाही, मला हा योग्य वाटतोय तर आपण करूयात का, तर साहेबांनी देखील सांगितलं की करून टाका. आणि मला वाटतं आज पहिल्यांदा माझ्या कार्यकाळात औरंगाबादमध्ये युवकच्या ज्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ झाला त्याच्यात युवक काँग्रेसचा मला समाधान वाटणारा कार्यक्रम आज अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाला, त्याबद्दल मी मयूरचे खय्यूमचे आभार मानतो. आज तुमचा जोश आहे, पण ह्या जोश बरोबर आता येणाऱ्या काळात आपल्याला होश देखील ठेवावा लागणार आहे. आताचं जे राजकारण आहे मित्रांनो, ते राजकारण हे एक वेगळ्या पातळीवर चाललंय. जनरल सेक्रेटरी म्हणून पात्रीकर साहेबांनी पवार साहेबांच्या सोबत युवक काँग्रेसमध्ये काम केलं की 2014 के पहिले कुछ नहीं था, 70 साल में कुछ नहीं हुआ. म्हणजे औरंगाबाद मध्ये 2014 अगोदर लाईटीचा बल्ब लागत नव्हता, 2014 अगोदर निराला बाजार मध्ये काही बनियान अंडरवेअर शर्ट पॅन्ट काही भेटत नव्हतं, एकही दुकान कपड्याचं नव्हतं कारण कपड्याचा शोधच लागला नव्हता. अगोदर 2014 लोक झाडाचा पाला अंगाला गुंडाळायची आणि फिरायची. 2014 अगोदर आपल्याला इथून बीडला जायचं म्हणलं तर पायी जावं लागत होतं कारण मोटरसायकलीचा शोधच लागला नव्हता. ज्या विद्यापीठाचा उल्लेख कमाल फारुकी साहेबांनी केला ते देखील 2014 नंतरच झालंय, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? आणि हा 70 साल में क्या हुआ हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा मेसेज आम्ही घेतो आणि तो दुसऱ्या 5-25 ग्रुपमध्ये फॉरवर्ड करतो, तो उचलतो आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये टाकतो आणि असं काही चित्र भासवलं जातं की 2014 नंतर जे काही झालं ते सगळं 2014 नंतर झालं. पण मित्रांनो, आपण त्याला उत्तर द्यायला पाहिजे. मला एक किस्सा आठवतोय, मी साधारण 3-4 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये जिथं आयटी हब आहे काय साहेब त्या आयटी हबमध्ये मी माझ्या मित्रांच्या सोबत जेवायला गेलो. जेवायला गेल्याच्या नंतर आमच्या शेजारच्या टेबलला नवरा बायकोचं जोडपं बसलं होतं, रोहित नवीन लग्न झालेलं होतं, तुझं आणि मयूरचं जसं झालं तसं नवीन लग्न झालेलं जोडपं होतं आणि त्यांची चर्चा चालली होती नवरा बायकोंची की शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं. एकदा झालं, दुसऱ्यांदा म्हणाले शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा म्हणाले शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, मग मात्र राहुलं नाही, उठून त्याच्या जवळ गेलो. त्याला म्हणलं तुमचं नाव काय, तुम्ही काय करता, त्याने त्याचं नाव सांगितलं, म्हणले आमच्या आयटी कंपनीत मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. म्हणलं पगार किती, म्हणले 1.25 लाख रुपये. म्हणलं हे आयटी हब इथं कसं आलं, म्हणले माझ्या मालकाने कंपनी आणली तिथं म्हणून आली. म्हणलं हे आयटी हब इथं कसं आलं, ते म्हणले मला काय माहिती. मी म्हणलं इथं जे मित्रा तुला आयटी हब दिसतंय इथं संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची मान्यता मिळाली होती, ही जागा त्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासाठी राखीव ठेवली होती, नवले साहेबांनी त्या कारखान्याला परवानगी घेतली आणि पवार साहेबांच्या हाताने भूमिपूजन केलं, पवार साहेबांनी कुदळ टाकली आणि भाषणात सांगितलं की शेतकऱ्याच्या हितासाठी आपल्याला कारखाना करायचा आहे पण इथून 5 मैल दूर करायचा आहे, ही जागा आपल्याला आयटी हबसाठी राखीव ठेवायची. आणि पवार साहेब मुख्यमंत्री असताना आशिया खंडातलं चांगलं हे आयटी हब हे पवार साहेबांनी केलं, पवार साहेबांनी आयटी हब उभा केलं म्हणून लाख पगाराची नोकरी मिळाली
आणि तुला 1.25 लाख पगाराची नोकरी मिळाली म्हणून ही बायको तुला मिळाली. तो विचारतो पवार साहेबांनी काय केलं, पण हे आपण सांगायला कुठेतरी कमी पडतोय. आज आपल्या समोर वेगवेगळं चित्र निर्माण केलं जातं. मगाशी काकांनी सांगितलं भाषणात, माझ्या नंतर काकांनी भाषण केलं, एक कार्यकर्ता म्हणला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमक्या जातीचा पक्ष आहे. मित्रांनो, सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर एक आरोप केला जातो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमक्या जातीचा पक्ष आहे. त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला वेदना होतात, कारण माझ्या दृष्टीनं शरद पवार साहेब